नमस्कार, वेधच्या या प्रसारणात मी आपलं स्वागत करतो. माझ्याबरोबर चालता बोलता इतिहास आहे, आपण ओळखतच असाल, मधुकर अण्णा झेंडे, ज्यांना नाशिकच्या सर्व खाणाखुणा माहिती आहे. मी मुद्दामच आज त्यांना आपल्या स्टुडिओत या निमंत्रित केलं आहे. अण्णा, आपलं स्वागत करतो वेधच्या या प्रसारणात. नमस्कार. नमस्कार अण्णा. सध्या पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या या नाशिक नगरीत पावसाने तर थैमान घातलं आहे असं म्हणेल मी. या पावसाचा इतिहास हा आपल्याकडनं जाणून घ्यायचा आहे. मला सुरुवातीला गंगापूर धरणाविषयी कुतूहल आहे की गंगापूर धरणाची निर्मिती, त्याचं बांधकाम कधी झालं आहे हे सांगाल. गंगापूर धरणाची निर्मिती ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली आहे. बरं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की नाशिककरांना पाणी पुरवठा व्हावा ही मूळ कल्पना त्या धरणामागे नव्हती. बरं. कल्पना होती ती की निफाडकर नगर जिल्ह्यामध्ये अतिशय पीक ऊसाचं वगैरे चांगलं निघत असे आणि त्याला भरपूर प्रमाणामध्ये पाण्याची गरज होती. म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील मान्यवरांच्या नेते उद्योगपती यांच्या प्रयत्नातनं हे धरण तयार झालं आणि हे भारतातलं मातीचं हे पहिलं धरण आहे जे स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यानंतर आपण बांधलेलं आहे. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते धरण आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी पाणी अडवलं जातं, पण त्याबरोबर जर ज्यादा ओव्हरफ्लो झालं तर मातीचं धरण असल्यामुळे त्याच्या मोऱ्या देखील तात्काळ सोडाव्या लागतात. योगेशजी, महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की हे मूळचं धरण पिण्याच्या पाण्यासाठी मी सांगितलं आपल्याला की बांधलेलंच नव्हतं, ते केवळ शेतकऱ्यांसाठी होतं. म्हणून बरेच दिवस नगर जिल्ह्यानं आपल्यामध्ये वादही होते, आता ते मिटलेले आहेत. बरोबर. अण्णा, मला सांगा की ज्यावेळी धरणाचं बांधकाम झालं किंवा काय, त्यापूर्वी नाशिकसाठी पाणी पुरवठा कुठून व्हायचा? नाशिक नगरीसाठी, नाशिक शहर त्या काळात खूप छोटं असेल आणि धरणाच्या निर्मितीचा साधारण काळ पण कुठला होता हे पण आपण सांगायचं राहून गेलं आहे. हां, एक महत्त्वाची गोष्ट अशी त्याच्यामध्ये की नाशिककरांना ह्या पावसाळ्यामध्ये जे पाणी उपलब्ध होत असे आणि इतर उन्हाळ्यातही ते मुख्यत्वे या ठिकाणी कच्चं पाणी असायचं. तुम्हाला एक किस्सा सांगितलं तर नवल वाटेल की जर आपण चहाच्या हॉटेलमध्ये बसलो आणि पाणी मागितलं तर ते पाणी आपण गप्पा मारेपर्यंत अर्धा गाळ आणि वरचं शुद्ध पाणी राहत असे आणि गाळ पिऊन नागरिकांनी पचवलेलं पाणी होतं. पण पाण्याची जी गरज आहे ती नाशिक शहरामध्ये आम्ही यादी केली होती त्यावेळेला, किती आड आहेत, किती विहिरी आहेत आणि या ह्याच्यातनं आणि बावड्या किती आहेत. तर आपल्याला आठवत असेल की शिंगाडा तलाव जो नासर्डीचा झिरपा आहे, शिंगाडा तलाव, हेल बावडी, त्यानंतर इकडे भद्रकाल्य कागदी बिल्डिंग असल्यामुळे बावडी, अशा बावड्यातनं आणि जिथे फाळक्यांचा स्टुडिओ होता तिथे हौद होता मोठा, याच्यातनं हा पाणी पुरवठा होत असे. आणि मुख्य म्हणजे हे जो आज सरस्वती नाला आहे तो मुळी पूर्वी हा सरस्वती नदीच होती, आता ती लुप्त झाली आणि घाणींनी भरलेली गटार गंगा झालेली आहे. हे पाणी हे करताना आड विहिरी याच्यात नाण्याचं कच्चं पाणी आपल्याला प्यावं लागत असे, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. नाशिकमध्ये किती आड होते त्यावेळी? जीवनगंगाचा जो शताब्दी समारंभ आहे त्यावेळेला जी आकडेवारी त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 228 आड आणि विहिरी होत्या आणि याच्यातनं पाणी पुरवठा होत असे. आजही त्या आड किंवा या विहिरी आहेत, त्या घरा लोप नाही पावलेल्या, ह्या लपून बसलेल्या आहे आणि त्याच्यातनं आजही लोक पाण्याचा, जुन्या म्हणजे कच्च्या पाण्याचा आजही आस्वाद घेतात किंवा त्याचा वापर होत असेल. अगदी कालांतराने जसजसं शहर विकसित होत गेलं तस तसं या गंगापूर धरणाच्या माध्यमातनं नाशिक नगरीला पाणी पुरवठा होतोय आणि आज गेल्या 3 ते 4 दिवसापासून, म्हणजे मी तर म्हणेल की ऑगस्टचा जो काही पहिला आठवडा आहे, 31 जुलै असेल, 1 ऑगस्ट असेल, 2 ऑगस्ट असेल, त्या काळात जो काही पाऊस पडलाय त्याच्यातनं जो काही पूर किंवा जे काही हजारो क्युसेस पाणी सोडल्यानंतर जी काही महापुराची निर्मिती जी काही आपल्या सर्वांना बघताय आपण मागे माझ्या की महापूर किती भयंकर होता आणि प्रशासनाने देखील चांगली बाजू मांडून चांगलं काम करून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही याची काळजी प्रशासनाने जरी घेतली असेल तरी अण्णा मला सांगा की यापूर्वीचा जो काही महापूर असेल आपल्या आठवणीतले जुने महापूर कुठले कुठले? माझ्या आठवणीतले म्हणजे लिखित याच्यामध्ये मी सांगेल की आता हा शनिवारी 4 तारखेला जो महापूर आला
हा तिसरा महापूर आहे. गंगेला पूर येणं ही बाब नेहमीचीच होती. पाणी पडलं की लोंढत असेल, धरण आपलं झालेलं होतं, धरणातलं जादा पाणी आपण सोडायचं, त्यामुळे पूर ही कल्पना काही नवीन नव्हती. पण महापूर होणं, त्यामध्ये अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. व्यापारपेठा नदी शेजारी होत्या, जसं की भांडी बाजार आहे, सराफ बाजार आहे, या हां सरकारवाडा, याला फार त्रास. सरकारवाडा हे उद्योगाचं ठिकाण नसलं तरी सोन्या चांदीची दुकानं, भांडी, याला उपद्रव नेहमीचा ठरलेला असे. महापूर आल्यानंतर त्याचं प्रचंड पाणी होत असे. मी जे लिखित वाचलेलं आहे त्यामध्ये 1887 साली 87 महापूर नाशिकला आला होता, पण त्यावेळेला धरण नव्हतं, त्याला व्हिक्टोरिया पुलही नव्हता, पण याचा उपद्रव हा नाशिककरांना झाला. आता आपलं महापूर आल्याची खुणगाट काय? नारोशंकराच्या घंटेला पाणी लागलं की ते महापूर. पण हा जो मोठा पहिला महापूर आला, त्यावेळेला सरकारवाड्याच्या 7 पायऱ्या बुडाल्या होत्या. आणि सरकारवाड्याच्या पायऱ्या बुडणं आणि नारोशंकरच्या घंटेला पाणी लागणं, ती बुडणं, हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. म्हणून त्याला महापूर म्हणायचे. तो काही पाहिला नाही तुमच्या वेळेला, मी नव्हतो. पण दुसरा जो महापूर आला तो 1979 आला. 1979 ह्याच्यामध्ये मी कार्यरत होतो, त्यामुळे लोकांना सावधानतेचा इशारा देताना मला काही अनुभव आले. व्हिक्टोरिया पुलाला केवळ 2-2.5 फूट पाणी लागायचं राहिलं होतं, आणि याचा मी क्रियाशील साक्षीदार आहे. त्यावेळेला मी व्हिक्टोरिया पुलावर होतो, तिथनं रस्ते बंद केले होते, तरी पण पोलीस अधिकाऱ्यांची एक गाडी पंचवटीत जात असताना आमच्या महानगर पूर्वीच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला पलीकडे चिंचबणामध्ये लोक अडकलेले आहेत, त्यांची व्यवस्था करायची झाली की नाही पाण्यासाठी जायचं होतं, म्हणून मला परवानगी मिळाली. त्या पुलावरून पोलीसची गाडी आणि मी जाताना क्षणभर मी पाहिलं, पूल हादरत होता. आणि हा जुना पूल असल्यामुळे हा जवळजवळ 1897 पूल झाला आपला व्हिक्टोरिया पूल, आणि 100 वर्ष होऊन गेले त्याला. त्या महापुराच्या वेळेला आत्ताची जी उंची ती कमी होती व्हिक्टोरिया पुलाची, पण जे सेंटरिंग बांधकामासाठी आणलेलं होतं ते सगळं त्या पुरात वाहून गेलं. हे पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी पाहिलं की हा पूल तर आपलं काही याचं नाही, म्हणून ती 2-2.5 फूट उंची आणखी वाढवून हा व्हिक्टोरिया पूल अस्तित्वात आला. हे खरं त्याचं कारण म्हणजे 1887 पूर अण्णांनी जरी बघितला नसेल तरी त्यांच्या वाचनात तो येऊन गेलाय आणि त्यांनी त्याची माहिती दिली. नंतर 1979 पुराविषयी अण्णा स्वतः कार्यरत होते त्याची देखील माहिती अण्णांनी आपल्या वाणीतनं सांगितली. आत्ताचा जो काही 4 ऑगस्ट 2019 जो पूर आहे त्याची जी काही भयावह दृश्य आपण या माझ्या मागे आमच्या दोघांच्या मागे आपण बघत आहात, म्हणजे गंगापूर डॅममधनं जे काही पाणी सोडलं जात आहे ते बघताना देखील आपले डोळ्यांचा थरकाप होत आहे, अशी परिस्थिती या पुराच्या वेळी निर्माण झाली होती. मला अण्णा 2008 देखील पूर आठवतो, त्यावेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आपण अनेकांचे जीव वाचवले, कारण त्याचा साक्षीदार मी आहे. त्यावेळी प्रशासनाने तात्काळ आपल्या आर्मीला तिथे पाचारण केलेलं आणि गंगापूरचा जो काही आत्ताचा आसाराम बापू ब्रिजचा जो काही त्याच्या खालचा भाग आहे तिथे अनेकांचे बंगले, अनेकांची घरं याच्यावर याच्यात पाणी होतं आणि अनेक लोकांना वाचवण्याचा खूप चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न त्या काळात केलेला. आणि आत्ताच्या पुराविषयी आपण अण्णांकडनं जाणून घेऊयात की गंगापूर धरणातनं जे काही हजारो क्युसेस पाणी सोडल्यानंतर ते आपल्या व्हिक्टोरिया ब्रिजकडे किंवा रामकुंडाकडे आल्यानंतर तिथली जी काही परिस्थिती आपण जे काही वाचण्यात आली, आपल्या जे काही बघण्यात आली ती आमच्या दर्शकांना सांगा. आत्ता जे पुराचं दृश्य आपण पाहतात त्यामध्ये हा शनिवारचा जो 4 तारखेचा आहे तो निश्चितपणे महापूर आहे. घंटा बुडाली आणि अलीकडे खुणा सांगतात की तू तोंड नाही मारुती बुडाला, पण तो पूर आला तरी बुडत असे, पण महापूर कशाहून ठरवायचा? त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे घंटा बुडाली पाहिजे, आणि ही जी घंटा आहे ती बुडाली, म्हणून निश्चितपणे हा महापूर आहे. 1979 मागे रेफरन्स देताना जसं का योगेशजींनी सांगितलं आपल्याला की वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली नाही, 1979 पुलामध्ये देवीच्या सांडव्याजवळ सप्तशृंगीच्या पंचवटीच्या जवळ मिश्रा यांची 3 मजली बिल्डिंग होती. ती बिल्डिंग त्यावेळेच्या 1979 पाण्यात भुईसपाट झाली, उरलं ते फक्त दगडीच होतं. आणि त्यानंतर त्याच्या शेजारी दायमा नावाचे एक ग्रस्त राहायचे आणि ते उद्योगपती होते, कांद्याचे व्यापारी. 3 मजली बिल्डिंग त्यांची समोर आहे, त्या बिल्डिंगमध्ये ते बाहेर यायला तयार नव्हते,
कदाचित त्यांचे पैसे अडके असतील, काही व्यवहार असेल, वह्या असतील, ती यायलाच तयार नाही. त्यावेळेला हेलिकॉप्टर मागवण्याचा प्रयत्न केला हे मला माहीत आहे. अशा तऱ्हेने नगरपालिकेच्या या पूर्वीच्या आणि आत्ताच्या पुराची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मग आमचे मित्र कमोद, डॉक्टर कैलास कमोद यांनी अत्यंत सुंदर वर्णन गोदामाईबद्दल लिहिलेलं आहे. माझं नाशिक, माझं नाशिकमध्ये पुराचं केव्हा आला, पूर छोटे मोठे पूर याची समग्र माहिती आहे. त्यांनी एक नद्यांची डिस्कवरीच तयार केलेली आहे. आपण आयुष्य वाचावी असं मी सुचवील, कारण त्यातला एक अनुभव वेगळा आहे. मी जे अनुभवलं पाहिलं ते मी लिहिलंही आहे आणि आज योगेशजींना आपल्यासाठी मी समक्ष सांगतो आहे. निश्चितपणे अण्णांनी जे काही महापुराविषयी माहिती सांगितली, अण्णाजी बालाजी मंदिराविषयी आपण मला माहिती देत होता, बालाजी मंदिराची कुठली? बालाजी मंदिराच्या वेळेला मी जे जसं की आपल्याला म्हणालो की 1897 त्या पुरामध्ये आपला संबंध नव्हता, पण हा पहिला पूर आला, त्याची खुणगाट जर काही असेल तर भांडी बाजारामध्ये जे मंदिर आहे बालाजीचं, त्याच्यावर वरच्या मजल्यावर जर आपण गेलात तर देव याची जी मूर्ती आहे बालाजींची, त्याच्या निम्मे कमरेपर्यंत पाणी लागलं होतं. आणि तुम्ही जर त्याला आज प्रदक्षिणा घातली तर त्या भिंतीवर एक लाल रेषेमध्ये त्या महापुराच्या खुणा दाखवल्या की इथपर्यंत पाणी आलं होतं, ते आपण अवश्य पाहावं. निश्चितपणे एका आपण जुन्या नाशिकमध्ये भांडी बाजाराच्या बाजूला जे काही बालाजी मंदिर आहे त्या मंदिरात एकदा दर्शनाला गेल्यानंतर त्या मूर्तीच्या पाठीमागे पहिल्या माळ्यावर जी काही खूण केलेली आहे लाल रंगाची, ती अवश्य बघा, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की त्या काळात पाणी कुठपर्यंत आलेलं आणि आजची पाण्याची परिस्थिती काय आहे ती तर आपण बघतच आहात. मी जाता जाता एवढंच सांगेल की हा जो काही महापूर आहे या महापुराचे आपण साक्षीदार झालो, पण यापुढे असा पूर आल्यानंतर आपण कटाक्षाने काळजी घ्या, कुठल्याही प्रकारचे सेल्फी काढू नका, प्रशासनाला सहकार्य करा, आपत्ती व्यवस्थापन विभागाला सहकार्य करा, जेणेकरून ते इतरांना जे काही मदत करताय त्याच्यात आपला कुठलाच अडथळा होणार नाही याची काळजी आपण प्रत्येक सुजाण नागरिकाने घ्यावी, या निमित्ताने हे मी आवाहन करतो. अण्णा इथे आपण आलात, चालता बोलता इतिहास हा 3 महापुरांचा इथे सांगितला. अण्णांकडनं आपण अनेक वेळा वेगवेगळ्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. यापूर्वी देखील अण्णा आपण खूप माहिती दिली, माझे गुरुवर्य, मी अण्णांचे या निमित्ताने महापुराच्या या चालत्या बोलत्या इतिहासात इथेच थांबतो. आभार मानतो, धन्यवाद. धन्यवाद.